नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवर येऊन मराठा आरक्षण मिळवूनच देणार असा विश्वास बोलून दाखवला होता. मात्र सध्या आरक्षण नाकारल्यामुळे मराठा संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला रोखठोक इशारा केला आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. आता आरक्षणावरून पळवाटा काढायचं काम सुरू आहे असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केला. जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे, आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिलेला नाही आहे असं आबासाहेब पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यायला हवं. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय अधिवेशन बोलवावं, सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावं, त्याचबरोबर ओबीसींप्रमाणे फी माफी करावी अशी मागणीही यावेळी आबासाहेब पाटील यांनी केली आहे. जे विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे ही एक आमची मागणीच आहे. त्याचबरोबर महत्त्वाची मागणी असं आहे की सरकारनं जोपर्यंत मराठ्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही भरती घेता कामा नये. परवाच मराठा आरक्षणचं ज्यावेळी निकाल लागल्या त्याच दुसऱ्या दिवशी माननीय यांनी आरोग्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की 15,000 लोकांची निगा भरती करणार. तर ह्या पद्धतीनं चुकीचं आहे. जर का आता मेडिकलला जर का त्यांना लोकांची गरज असेल तर त्यांनी टेम्पररी स्वरूपात जर का भरती केली तर ठीक आहे. खरं परमनंट जे काही मेगा भरती आहे कुठल्याही असेल, MSCB असू देत किंवा कुठल्याही जर भरती, हे मराठा समाज आम्ही कोल्हापुरातनं सांगतो की ही कुठलीही भरती आम्ही होऊन देणार नाही, ही आमची आता भूमिका आहे. त्याचबरोबर आम्हाला माहीत नाही की आता सरकारचे ज्या ज्या पद्धतीने एकमेकावर जे काही ढकलत आहे, आम्हाला कुणाकडे जात आहे किंवा काय करताय ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, तो पण त्वरित घेतला पाहिजे. तुम्ही विशेष अधिवेशन लगेच घेतलं पाहिजे आणि त्या अधिवेशनातनं जे काही तुम्हाला करायचं आहे ते लगेच केलं पाहिजे, ही आता भूमिका आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं आता असं आहे की जे काही महाराष्ट्रभर ज्या काही आंदोलनाचं प्रत्येक गावागावाचं आंदोलन चाललं, तर सरकार या आंदोलकांच्यावर आणि जे काही मराठा कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, त्यांच्या घरात पोलीस उभा करणे किंवा अशा पद्धतीचा प्रेस झालं किंवा कुठं निदर्शनं झाली तर त्यांना पोलिसाचा प्रेशर आणून त्या पद्धतीनं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आम्ही आता या पद्धतीने एक रणनीती आखतोय की जर का इथून पुढे कुठल्याही ठिकाणी जर का असे आंदोलनांच्या जर का गुन्हे झाले तर महाराष्ट्रभर त्याचा एक जाहीररित्या आम्ही त्याला विरोध करू आणि रस्त्यावर उतरून, आता कोरोनाचा काळ आहे, आम्ही ते देखील भान पाळून आम्ही कुठल्याही परिस्थितीत असं नाही म्हणत की आम्ही लॉ अँड ऑर्डरचं कुठलेही आम्ही तोडणार नाही. तर आम्हाला आमची भावना आणि हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे, शांत करण्याचा प्रयत्न आहे, तो आम्ही चालून देणार नाही. ही मराठा समाजाची भूमिका आहे. आमचे सचिन तो